हॅलो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण टेलिफोन ऑपरेटर या पदाची प्रश्नपत्रिका बघणार आहोत अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी ज्या पदांसाठी परीक्षा झाल्या होत्या त्यातील बहुतांश पदांच्या प्रश्नपत्रिकेमधील प्रश्न, प्रश्न क्रमांक एक ते साठ हे सर्वांना समान किंवा सारखेच प्रश्न होते प्रश्नांमध्ये बदल होता फक्त तांत्रिक प्रश्नांचा त्यामुळे टेलिफोन ऑपरेटर या पदाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न, प्रश्न क्रमांक एकसष्ट ते शंभर हे बघणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे टिकमार्क केलेले दिसते ते या प्रश्नाचं उत्तरच असेल असं नाही त्यामुळे मी प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर तुम्ही क्लिक करून घ्यायचं आहे तर बघा प्रश्न क्रमांक एकसष्ट वाय कोणता रक्तगट कमी प्रमाणात आढळतो तर पर्याय बघून तुम्ही उत्तर द्यायचं आहे तर बघा दिलेल्यापैकी ए बी हा रक्तगट कमी प्रमाणात आढळतो नंतरचा क्वेश्चन बघायचा आहे बासष्टवा कृष्णा नदी कोणत्या ठिकाणी उगम पावते तर बघा कृष्णा नदी महाबळेश्वर या ठिकाणाहून उगम पावते नंतरचा क्वेश्चन आहे बघा त्रेसष्टवा महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून कोणत्या शहरास दर्जा देण्यात आला आहे तर बघा नागपूर शहराला महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून दर्जा देण्यात आला आहे नंतरचा चौसष्टवा प्रश्न बघा भारत चीन युद्ध किती कोणत्या साली झाले होते तर बघा भारत चीन युद्ध एकोणीसशे बासष्ट साली झाले होते नंतर प्रश्न क्रमांक पासष्टवा बघा अफजलखानाचा वध कोठे झाला तर अफजलखानाचा वध हा प्रतापगडाच्या पायथ्याशी झाला होता नंतरचा सासष्टवा प्रश्न बघायचा आपल्याला प्रश्न क्रमांक सासष्टवा भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता तर हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे प्रश्न क्रमांक वा बघा भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता तर बघा वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे प्रश्न क्रमांक वा बघा खालीलपैकी कोणत्या शहरात महानगरपालिका नाही तर बघा दिलेल्यापैकी जालना या शहरामध्ये महानगरपालिका नाही नंतर प्रश्न क्रमांक एकोणसत्तरवा केशवसूत कोण होते तर बघा केशवसूत हे कवी होते नंतर प्रश्न क्रमांक सत्तरवा थोर समाजसेवक बाबा आमटे यांचे संपूर्ण नाव कोणते तर बघा बाबा आमटे यांचे संपूर्ण नाव होते मुरलीधर देवीदास आमटे नंतरचा प्रश्न क्रमांक एकाहत्तरवा बघायचा आहे आपल्याला प्रश्न क्रमांक एकाहत्तरवा तांबाखूमध्ये असणारा आहे विषारी पदार्थ कोणता तर बघा तांबाखूमध्ये निकोटीन नावाचा विषारी पदार्थ असतो नंतर प्रश्न क्रमांक बहात्तर बघा हॉकीच्या जादू जादूगार कोणाला म्हटले जाते तर बघा मेजर ध्यानचंद यांना हॉकीचा जादूगार असं म्हटलं जातं प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर बघा आठ मार्च हा दिवस कोणत्या नावाने साजरा केला जातो तर आठ मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा केला जातो नंतर चौऱ्याहत्तर बघा भाबा ऑटोमॅटिक रिसर्च सेंटर म्हणजे बार्क कोठे आहे तर बघा बार्क हे मुंबई या ठिकाणी वसलेलं आहे प्रश्न क्रमांक वा बघायचा आपल्याला प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर वा नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर बघा नांदूर मधमेश्वर हे अभयारण्य महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक शहात्तर भारतातील पहिली जनगणना कधी झाली होती तर भारतातील पहिली जनगणना अठराशे बहात्तर साली झाली होती प्रश्न क्रमांक सत्याहत्तर पहा गोविंदाग्रज या टोपण नावाने खालीलपैकी कोणते साहित्यिक ओळखले जातात तर गोविंदाग्रज म्हणून राम गणेश गडकरी ओळखले जातात प्रश्न क्रमांक अठ्याहत्तर पहा महाराष्ट्रातील क्षेत्रपाळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता तर अहमदनगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रपाळने सर्वात मोठा जिल्हा आहे नंतर पाहायचं आपल्याला प्रश्न क्रमांक एकोणऐंशी भारताचा पहिला अंतराळयात्री कोण तर राकेश शर्मा हा भारताचा पहिला अंतराळयात्री होता नंतर प्रश्न क्रमांक ऐंशी पृथ्वीला सर्वाधिक जवळचा ग्रह कोणता तर बघा शुक्र हा पृथ्वीवर पृथ्वीला सर्वाधिक जवळचा ग्रह आहे प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे तर सरोवर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे नंतर प्रश्न क्रमांक ब्याऐंशी वा इजिप्तची राजधानी कोणती तर बघा इजिप्तची राजधानी कैरो ही आहे नंतर प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी बघा समुद्राच्या पाण्यामध्ये कशाचे प्रमाण सर्वात जास्त असते तर बघा समुद्राचं पाणी खारट असून त्याच्यामध्ये सोडियम क्लोराईडचं प्रमाण सर्वात जास्त असते प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी पाहायचा आपल्याला चंद्रग्रहणाचे प्रकार किती आहेत तर बघा चंद्रग्रहणाचे दोन प्रकार आहेत नंतर प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी बघा मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते सोपं आहे दर्पण हे मराठीतील पहिले साप्ताहिक आहे प्रश्न क्रमांक शहाऐंशी देहू आळंदी वारकरी संप्रदायाचे तीर्थक्षेत्रे कोणत्या नदीच्या काठी वसली आहे बघा देहू आळंदी हे इंद्रायणी नदीच्या काठीवर वसलेले आहे प्रश्न क्रमांक सत्याऐंशी बघा दिल्लीमधील महात्मा गांधीचे स्थळ कोणते आहे तर बघा राजघाट हे महात्मा समाधी स्थळ आहे प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशीवर बघायचं आहे आपल्याला लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात कोणता ग्रंथ लिहिला तर मंडालेच्या तुरुंगामध्ये लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला प्रश्न क्रमांक एकोणनव्वद बघा तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस रोजी अमृतसर येथे जालियनवाला भागात बोलावलेल्या सभेतील जनतेवर गोळीबार करण्याचा आदेश कोणी दिला तर बघा जनरल डायर याने गोळीबार करण्याचा आदेश दिला होता नंतर प्रश्न क्रमांक नव्वद व तापमापीमध्ये तापमापीमध्ये पाऱ्याच्याऐवजी कोणता पदार्थ वापरतात तर बघा तापमापी ऐवजी अल्कोहोल वापरलं जातं नंतर प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव बघा प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव लाळेत कोणता रस असतो तर बघा लाळेमध्ये टायलिन नावाचा रस असतो जस तो, तो नंतर प्रश्न क्रमांक ब्याण्णव बघा श्वास घेणे जसं ऑक्सिजन श्वास घेताना ऑक्सिजन आपण वापरतो तसं श्वास सोडल्यानंतर म्हणजे उच्च श्वासानंतर काय बाहेर टाकतो तर आपण बाहेर काय टाकतो तर कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो नंतर प्रश्न क्रमांक त्र्याण्णव बघा खालीलपैकी वर्तुळाकार गतीने न फिरणारा पर्याय कोणता तर बघा गडळाचा दोरक हा वर्तुळ कार गतीने फिरत नाही त्र्याण्णव च तीन नंतर बघा चौऱ्याण्णव एक बस एक पोलला नऊ सेकंद ओलांडून जाते बसची लांबी दोनशे मीटर असल्यास ताशी वेग किती तर बघा काढून द्या उत्तर त्याचं उत्तर येणार आहे ऐंशी किलोमीटर नंतर प्रश्न क्रमांक पंच्याण्णव कोणत्या आजारात रक्त गोठत नाही तर बघा हेमोफेलिया या आजारामध्ये रक्त गोठत नाही नंतरचा प्रश्न क्रमांक शहाण्णवा बघा अमरवेल या परिजी वनस्पतीची पोशिंदा वनस्पती म्हणून या वनस्पतीचा उल्लेख करावा लागतो तर बघा त्याचं उत्तर येणारे आंबा या वनस्पतीचा उल्लेख करावा लागतो नंतर गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणी मांडला तर बघा न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला अठ्ठ्याण्णव बागा अठराशे सत्तावन्नच्या उठावा स्वातंत्र्य युद्ध असे कोणी म्हटले तर विदा सावरकर यांनी अठराशे सत्तावन्नच्या उठावाला स्वातंत्र्य युद्ध असं म्हटलं होतं नंतर प्रश्न क्रमांक नव्याण्णवा बागा महाराष्ट्रात सातारा येथे प्रति सरकार यांनी स्थापन केले तर क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्थापन केलं प्रश्न क्रमांक शंभरवा टाकामध्ये हे जीवाणू असतात तर ताकामध्ये लॅक्टोबॅसिलस हे जीवाणू असतात या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर आवडला असल्यास लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद